ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव मुरपार जंगलातील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात आरमोरी तालुक्यातील शिवणी येथील इस्माचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. दुर्योधन जयराम ठाकरे राहणार शिवणी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली असं मृत इस्माचं नाव आहे. आरमोरी तालुक्यातील शिवणी येथील दुर्योधन ठाकरे यांची शेती ही ब्रह्मपुरी तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बेलगाव येथे आहे. सोमवारी ते आपल्या 20 वर्षीय मुलगा आशिषसोबत शेतावर गेले असता मुलगा झाडावर चढून फांद्या तोडत होता तर शेतीत शेळी चारा एकत्र करत होता. दुर्योधन ठाकरे हे खाली फांद्या जमा करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून त्यांना फरफटत नेलं. मुलाने बापाला वाघाने ठार केल्याचं थरारक दृश्य पाहून पूर्णतः घाबरून गेला. उत्तर वनपरिक्षेत्रामध्ये ही घटना घडलेली आहे. वाघाने मृतदेह फरफटत नेल्याने मृतदेह हा दक्षिण वनपरिक्षेत्रा अंतर्गत कोसंबी कक्ष क्रमांक 175 हद्दीमध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी वनविभाग करत आहे.